शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज दिनांक आहे 16 मे 2024. तर आज आपल्या नर्सरी आणि आंब्याचा प्लॉट पाहण्यासाठी अमरावतीवरून विजय रामटेके सर आले आहेत. तर ह्यांनी आज मला वाटतं तुम्हाला येऊन किती वेळ झाला? झाला 2-3 तास झाले आपल्या इथं सोबत आहेत. तर इथं आल्यानंतर त्यांनी काय काय पाहिलं? त्यांना आता 2 एकराची लागवड करायची आहे. तर आपण नेहमी सांगत असतो आपली जरी नर्सरी असली तर फक्त फोनवर ऑर्डर करू नका. तुम्हाला जर रोपं हवी असतील तर तुम्ही इथं प्रत्यक्षात या, तिथं बघा, लागवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. तर आज त्यांनी ज्या 2-3 तासात जे काही बघितलं ते त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया. सर नमस्कार. प्रथम तुमची ओळख करून द्या. मी विजय रामटेके, वांद्रे वसला, जिल्हा अमरावती इथून आलो. बरं, आपल्याला किती एकर लागवड करायची आहे? 2 एकर. बरं, आज जे तुम्ही इथं आला इथून घेतली आहे, तुम्हाला माहिती कुठून कशी मिळाली? युट्यूबवर. ज्यावेळेस आपलं मला 1-2 वेळा बोलणं पण झालं असावं, त्यावेळेस तुम्हाला मी काय म्हटलं होतं, आपलं काय बोलून जातं त्यावेळी? डायरेक्ट तुम्ही शेतात येऊन आमचे डायरेक्ट प्लांट बघा. म्हणजे आता तुम्ही इथं आल्यापासून तुम्हाला काय काय बघायला मिळालं? सगळे डायरेक्ट ओरिजिनल प्लांट बघायला भेटले, झाडं ज्यांना फळं वगैरे लागले ते. बरं, अजून आणि लागवड कशी करायची, डिस्टन्स किती टाकायचं, हे सगळं सगळं मला व्हरायटी वगैरे सगळं दाखवतो. बरं, अजून छाटणीपासून पर्यंत सगळे A to Z बॅगेज सिस्टम वगैरे, कट पाणी कसं करायचं, कोणत्या टायमिंगला लावायचं, कोणत्या टायमिंगला नाही लावायचं, आणि कसं त्याचं केअरिंग करायचं, केअरिंग कसं करायचं. तर हे ज्यावेळेस आपल्याला त्यांना पुन्हा आपण जे मोठी प्लॉट होता त्यातले पण तुम्हाला दाखवलं, व्हरायटीचे तुम्हाला आंब्याचे फळे पण बघितले, तुम्ही हापूसचे बघितले, दशरीचे बघितले, बाकीचे बदामचे बघितले, त्यानंतर बॅगिंग केल्याचा काय फायदा होतो ते तुम्ही तर लाईव्ह मध्ये डेमो बघितला, त्यानंतर तुम्हाला लागवडीच्या अंतराबद्दल आपण डिस्कशन केलं. त्यावेळेस आपण सांगितलं की लागवड अंतर असायचं 7x14 ठेवा. हा, तर का ठेवायचं? आणि त्यानंतर जे लागवडीनंतर मेंटेनन्स असते, पहिली चटणी असू द्या, त्याची विरळणी असू द्या, दुसरी चटणी असू द्या, तिसरी चटणी, चौथी चटणी, ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलं. त्यानंतर त्याची विरळणी कशी करायची तेही तुम्हाला दाखवलं. त्यानंतर मल्चिंग वगैरे करणे ते पण दाखवलं. तर तुम्ही एवढं लांबून आला, इथून अमरावती कमीत कमी 500-700 किलोमीटर असेल. तर इथं आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की इथं आलो आणि आपले डिझेलचे पैसे, पेट्रोलचे पैसे वाया गेले किंवा एक दिवस वाया गेले? चांगल्या प्रकारे मार्गदर्शन. बरं, मग इथं जे आता आपले व्हिडिओ बघणार शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? एकदा तुम्ही आवश्यक व्हिजिट द्या, तुम्हाला A to Z सगळी माहिती भेटेल, तुमच्याकडनं चांगलं मार्गदर्शन मिळालं. तर मला सांगा, आज तुम्हाला जे 2-3 तास मार्गदर्शन केलं त्यासाठी काय तुमच्याने पैसे वगैरे घेतले का? नाही. किंवा काय आमची फी वगैरे असं म्हणून सांगितलं का? चांगलं मार्गदर्शन केलं. तर आपण प्रत्येकजण आपल्या तिथे येणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे आपली माहिती पूर्णपणे मोफत देत असतो. तर आपला विश्वास दाखवून तुम्ही एवढं लांबून इथं आला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मॅडम, तुम्हाला काय सांगायचं का? तुम्ही पण बऱ्यापैकी ते प्रश्न छाटणीबद्दल छाटणीवेळेस सरांपेक्षा तुम्ही विचारता, बरं काय नाही ते विचारता, तुमचं काय म्हणणं आहे? मला त्या छाटणीबद्दल तुम्ही जी माहिती दिली ती सर्वात उत्तम आवडली, कारण आम्ही झाडं नेल्यानंतर ऍटलीस्ट आम्ही इथे जेव्हा तुम्ही प्रत्येक झाड आम्हाला असं दाखवलं, आम्ही या स्टेपला इतके पांड्या कट केल्या, तेवढ्या ब्रँचेस कट करायच्या की जेणेकरून त्याला त्याचं काय सांभाळलं गेलं पाहिजे, ओझं सांभाळलं गेलं पाहिजे, ती माहिती सर्वात जास्त. करायची छाटणी केल्यानंतर किती फांद्या ठेवायच्या, का ठेवायच्या, जास्त ठेवलं तर काय होईल, कमी ठेवलं तर काय होईल, या सर्व गोष्टी तुम्हाला आवडल्या? म्हणजे कमीत कमी पूर्ण 100% जरी आम्ही स्वतः नाही करू शकलो तरी 50% तरी आम्हाला थेरॉटिकली आयडिया बऱ्यापैकी आले आणि बघितल्यामुळे. त्याव्यतिरिक्त तुम्हाला हे पण मगाशी सांगितलं की मी ज्यावेळेस तुम्ही रोपं घेऊन जाणार त्यावेळेस तुमचा जो मेंटेनन्स करणारा कामगार आहे, आता बऱ्याच ठिकाणी रोपं एक घेतो आणि मेंटेनन्स करणारे दुसरे असतील, त्यांना पण घेऊन या म्हणून त्यांना आपण सांगितलं, कारण की ह्या छाटणीच्या गोष्टी त्यांना बघितल्या की लक्षात राहतं. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही समाधानी आहात? ठीक आहे, धन्यवाद. नंबर रे भाई.